नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची शिक्षिका रेश्मा वाघमारे मराठीच्या तासिकेला तुमचं स्वागत करते. मागच्या तासाला आपण डॉक्टर कलाम यांचे बालपण आपण अभ्यासत होतो, त्याचा पुढील भाग आपण पाहणार आहोत. मागच्या तासिकेला आपण पाहिलं की त्यावेळेस दिनमणी हे लोकप्रिय तमिळ वर्तमानपत्र होतं आणि ते काय करायचे, त्यावेळेस अब्दुल कलाम यांना वाचता येत नव्हतं, तर ते काय करायचं, चित्र पाहूनच आपले चित्र पाहत बसायचे. आणि त्यावेळेस वर्तमानपत्राचा वापर कोणी भविष्य बघण्यासाठी, कोणी चेन्नईच्या बाजारपेठातील सोन्याचे भाव समजण्याची उत्सुकता त्यांना असायची, तर त्या काळी काही लोकांना हिटलर, महात्मा गांधी आणि बॅरिस्टर जिनाबद्दल गांभीर्याने चर्चा करण्याकरता वर्तमानपत्राचा वापर करत असे. तसेच ई पेरियार ई व्ही स्वामी यांच्या चळवळीबद्दल जाणून घेण्यात काही लोकांना रस होता असा वर्तमानपत्राचा वापर करत. आता पुढील भाग पाहूया. मी 8 वर्षाचा असताना सन 1939 सुमारे महायुद्ध पेटले. काय कारण असेल ठाऊक नाही, पण त्या सुमारास बाजारात चिंचोक्यांना अचानक भरपूर मागणी आली. मी चिंचोके गोळा करून मशिदीजवळच्या एका दुकानात देत असे. आता मी म्हणजे कोण, इथे अब्दुल कलाम काय होते, 8 वर्षाचे असताना काय झालं, दुसरे महायुद्ध 1939 पेटले आणि काही कारण ठाऊक नाही त्यांना, पण अचानक चिंचोक्यांना काही मागणी आली. ते चिंचोके विकून अब्दुल कलाम यांना काय म्हणायचा, एक आणा मिळायचा. माझ्या वडिलांनी लाकडी नौका बांधायचा व्यवसाय करण्याचं ठरवले. नौका म्हणजे काय, होडी किंवा नाव बांधायचं व्यवसाय करायचं ठरवलं. अहमद जलालुद्दीन नावाच्या एका आमच्याच गावातल्या कंत्राटदाराबरोबर समुद्रकिनारी ते रोज काम करू लागले. पुढे जलालुद्दीन यांनी माझ्या बहिणीशी झोहराशी, बहिणीचं नाव काय आहे झोहरा, यांच्याशी झोहराशी विवाह केला, लग्न केलं त्यांनी आणि आमच्याशी नाते जोडले. जलालुद्दीन मला युद्धाच्या कथा सांगत असे आणि मग दिनमणीच्या शीर्षकातून मी त्या शोधत राही. दिनमणी काय, तमिळ एक वृत्तपत्र, म्हणजे आपला सकाळ पेपर, लोकमत पेपर, तसं त्यावेळेस दिनमणी नावाचं तमिळ लोक वृत्तपत्र होतं. आमच्या छोट्या दूरस्थ गावात युद्धाचे दृश्य परिणाम जाणवले, जवळजवळ अशक्य होते. दृश्य परिणाम म्हणजे काय प्रत्यक्ष परिणाम जवळजवळ अशक्य होते. जाणवणे अशक्य होते, म्हणजे कठीण होतं. पण हळूहळू भारताला सक्तीने युद्धात सामील व्हावे लागले आणि देशात आणीबाणी पुकारली गेली. रोज सकाळी पंबनहून येणारी रेल्वेगाडी रामेश्वरमला थांबेनाशी झाली. हा पहिला परिणाम काय झाला, महायुद्धाचा झाला. हा युद्धाचा आमच्या गावावर पहिला ठळक परिणाम झाला होता. मग चालत्या रेल्वेगाडीतून वर्तमानपत्राचे गठ्ठे रामेश्वरम ते धनुष्यकोडी दरम्यान खाली फेकले जात. मग आता काय व्हायचं, हे वर्तमानपत्राचे गठ्ठे काय करायचे, चालत्या गाडीतून काय करायचे, फेकले जायचे. ते गठ्ठे गोळा करण्यासाठी शमशुद्दीला कोणीतरी मदतनीस हवा होता. मदतनीस म्हणजे काय, मदत करणारा. माझ्यापेक्षा दुसरा योग्य उमेदवार त्याला कुठून मिळणार. माझ्या आयुष्यातील पहिली कष्टाची कमाई करायला शमशुद्दीनचा असा हातभार लागला. म्हणजे काय, मदत करणे. आज अर्धशतकानंतर मी वरून त्या क्षणाकडे पाहतो आणि त्यावेळी स्वतःच्या कष्टाने मिळवलेल्या पहिल्या कमाईचा अभिमान आजही माझ्या मनातून ओसंडून वाहतो. आता अब्दुल कलाम हे काय, त्यांची पहिली कमाई कोणती होती, की शमशुद्दीनला त्यांनी मदत केली. त्यांनी कुठली मदत केली, तर वर्तमानपत्राचे गठ्ठे गोळा करण्याचं काम त्यांनी कोणी केलं, अब्दुल कलाम यांनी केले आणि ही त्यांच्या पहिली कष्टाची कमाई होती. इथे हातभार लावणे हा वाक्प्रचार आलेला आहे, याचा अर्थ असा होतो की मदत करणे. आज आपण इथेच थांबतो आहे. तुम्ही काय करणार आहात, की हातभार लावणे ह्या वाक्प्रचाराचा तुम्ही काय करणार आहात, वाक्यात उपयोग करणार आहे, वाक्य तयार करणार आहे आणि हा वाक्प्रचार त्यामध्ये घालून वाक्य तयार करणार आहात. आज आपण इथेच थांबतो आहे. पाठाचा पुढचा भाग आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत. तोपर्यंत तुम्ही काय करणार आहात, मी दिलेला तुम्हाला अभ्यास तुम्ही काय करणार आहात, व्हॉट्सअप ग्रुपवर सेंड करणार आहात, त्याचा फोटो मी तुम्हाला पाठवत आहे.